नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर काढलेली मिरवणूक, महाड तालुक्यातील खरवलीचे नवनिर्वाचित सरपंच, काही सदस्य तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या अंगलट आली आहे. विनापरवाना मिरवणूक काढून पोलीस अधिकाऱ्याला धमकवल्याप्रकरणी 11 जणांवर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये आमदार भरत गोगावले यांनी ग्रामपंचायतीत बहुमत मिळवले, परंतु सरपंच पद गमावले. विजयी सरपंच आणि 3 उमेदवारांनी MIDC नडगाव ते काळीज या ठिकाणापर्यंत विनापरवाना मिरवणूक काढली. जिल्हाधिकाऱ्यांचे मनाई आदेश असतानाही या आदेशाचे तसेच आचारसंहितेचे उल्लंघन करून सरपंच चैतन्य महामुंकर यांच्यासह सदस्य आणि कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढत आपला आनंद साजरा केला. याच दरम्यान महाड MIDC पोलीस ठाण्याचे निरीक्षक मारुती आंधळे यांना मिरवणुकीमध्ये धमकावण्यात आले, त्यामुळे सरपंचासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आग्रीकोळी यूथ फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त राजेश नार्वेकर यांनी भेट घेतली. महापालिकेच्या माध्यमातून जो प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, त्याच्या हरकती आणि सूचना नोंदवण्याबाबत मुदतवाढ करण्याची विनंती आयुक्तांकडे करण्यात आली. यासोबतच फाउंडेशनच्या वतीने 19 सप्टेंबर रोजी G6 पाणी हरकत आणि सूचना प्रारूप विकास आराखड्यातील ठळक त्रुटी संदर्भात नोंदवल्या गेल्या आहेत, त्याचे गांभीर्य आयुक्तांच्या निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आग्रीकोळी यूथ फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष निलेश पाटील, उपाध्यक्ष रवी मडवी, बेलापूर विधानसभा अध्यक्ष अविनाश सुतार, ऐरोली विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील आणि सहसचिव विलास म्हात्रे उपस्थित होते. 15 मतदारसंघामध्ये भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची अनेक कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार त्यांच्या आमदार निधीतून चिखले येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या 15 वित्त आयोगानंतर आरोग्य उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. या विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ठवळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये मुलींचे आरोग्य समुपदेशन सदराखाली मासिक पाळी व्यवस्थापन याविषयी मंगळवारी मार्गदर्शन करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महत्वाकांक्षी अनिवासी रयत गुरुकुल प्रकल्प राबवला जातो. या प्रकल्पाअंतर्गत विविध उपक्रम राबवून विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित करण्यात येतात. त्यातील आरोग्य समुपदेशन या सदराखाली विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन या विषयीचे मार्गदर्शन मंगळवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या उजास फाउंडेशनच्या वतीने दीपाली अनंत यांनी मुलींना वयात येताना होणाऱ्या शारीरिक बदलांबद्दल शास्त्रीय माहिती देऊन मासिक पाळीविषयी असणारे गैरसमज दूर केले. गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांनी पनवेल महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस म्हणून 1 महिन्याचे वेतन दिले आहे. पनवेल महापालिका प्रशासनात महापालिका स्थापनेपासून कंत्राटी कामगार काम करत असून कायम कामगारांच्या बरोबरच कंत्राटी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गुरुजी कंत्राटदारांना त्यांच्याकडे आस्थापना विभागात 227, फायरमन विभागात 42 आणि पाणीपुरवठा विभागात 104 असे एकूण 373 कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 1 वेतन दिल्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्रात विविध प्रायोजनासाठी भूखंड मिळण्यासंदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ कैलास शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी बेलापूर ग्रामस्थांकरिता खेळाचे मैदान, CBD येथे बालभवन उभारणे, सीवूड्स येथे महिला भवन, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, उद्यान, आरोग्य केंद्र, टाटा पॉवरखालील नर्सरी, बेलापूर गाव येथील कुस्तीचे मैदान, शूटिंग रेंज तसेच शिरवणे गणेश मंदिर शेजारी मंदिर ट्रस्टला भूखंड देणे
अशा विविध प्रायोजनाकरिता भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. डॉ कैलास शिंदे यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत विविध प्रयोजनाकरिता भूखंड उपलब्ध करून देणार असल्याचे सूचित केले. या बैठकीवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र खरत, माजी महापौर जयवंत सुतार यांच्यासह नगरसेवक, अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची निवड झाली आहे, तर खजिनदारपदाची सूत्रे भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे आली आहेत. बीसीसीआयची मंगळवारी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली असून या सभेमध्ये ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 1983 वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष म्हणून माजी कर्णधार सौरव गांगुलीची जागा घेतली आहे, तर उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला असणार आहेत. सचिवपदी जय शहा यांना कायम ठेवण्यात आले आहे. सहसचिवपदी देवाजीत सोयकिया तर खजिनदार म्हणून आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीची रक्कम जमा केल्यानंतर आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारने गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि सूर्यफूल या पिकांच्या नवीन किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हाच्या MSP मध्ये 110 रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे. याशिवाय सरकारने जव 100, हरभरा 105, मोहरी 400, मसूर 500 आणि सूर्यफुलाच्या MSP मध्ये 209 रुपयांची वाढ केली आहे. जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत होणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. हे गाणं राज्यगीत झाल्यानंतर अधिकृत गाणं असलेल्या देशातील निवडक राज्यांच्या यादीत लवकरच महाराष्ट्राचा समावेश होऊ शकतो, अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्य सरकार जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून अंतिम रूप देण्याच्या तयारीत आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या गाण्यातून महाराष्ट्र राज्य, इतिहास आणि संस्कृती आणि उत्सवांचे कौतुक होईल या विषयावर चर्चा करण्यासाठी गेल्या महिन्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत 1.25 ते 1.5 मिनिटात बसेल असे नियोजन केले जात आहे. राष्ट्रगीताची वेळ देखील फक्त 52 सेकंद आहे. या गाण्यातील मूळ शब्द बदलले जाणार नाहीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे गाणे गायले जाईल आणि राष्ट्रगीताने संबंधित कार्यक्रमाची सांगता होईल अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट दिले असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचं वेतन दिवाळीपूर्वीच होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी येत आहे, त्यामुळे त्याच्या आधीच कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. दिवाळीपूर्वीच 21 तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात यावेत असा आदेश सर्व आस्थापनांना देण्यात आला आहे. अशा प्रकारची मागणी या आधीच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केली होती, त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा हा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांपासून ते शिक्षण संस्था, महाविद्यालय आणि इतर सर्वच कर्मचाऱ्यांना होणार आहे. ऐन दिवाळीतच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. हे वादळ सीतरंग या नावाने ओळखलं जाणार आहे. 20 ते 21 ऑक्टोबर दरम्यान हे चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पण त्या वादळाचे मार्गक्रमण कसं राहील अद्याप निश्चित सांगता येणार नाही. मात्र येत्या 23 आणि 24 ऑक्टोबरच्या सुमाराला पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या महाराष्ट्रात परतीचा पाऊस कोसळत आहे. दिवाळीमध्ये देखील पावसाचा जोर असण्याचा अंदाज हवामान विभागाने सांगण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील हवामान विभागाने केले आहे. पनवेल शहर स्मार्ट सिटी होण्याच्या दिशेने महापालिका विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. याच दृष्टीने ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून महापालिका विविध सेवा ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील व्यवसायधारकांना ऑनलाईन परवाना प्राप्त करण्यासाठी
trekpanvelmc.org या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये मंगळवारी आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या संकेतस्थळावर जाऊन सर्व व्यवसायधारक आपल्या मालकीतील, भोगवट्यातील, भागीदारीतील आणि भाड्याने दिलेल्या आस्थापनेची नोंदणी, तपासणी आणि ऑनलाईन पद्धतीने परवाना प्राप्त करू शकणार आहेत. रायगड जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या समग्र रायगड पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण या कॉफी टेबल बुकचे विभागीय माहिती कार्यालयात घेण्यात आलेल्या कोकण विभागीय आढावा बैठकीत वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले. कोकण विभागीय उपसंचालक डॉ गणेश मुळे यांनी या कॉफी टेबल बुकचे विशेष कौतुक करत जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत हेटणेकर, पालघर जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, ठाणे जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पाऊस जास्त काळ लांबल्यामुळे पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. बराच वेळ खड्डे बुजवल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने खड्डेही वाढतात आणि पुन्हा जैसे थे अशी अवस्था होते. परंतु नागरिकांची गैरसोय आणि या खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये म्हणून पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून टप्प्याटप्प्याने खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करून घेतली आहे. सध्या वीर सावरकर चौक, सारस्वत बँक, श्री गजानन सहकारी गृहसंस्था, स्टेटस हॉटेल आणि रिलायन्स फ्रेश समोरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात प्रभागातील इतर रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात येणार आहेत. प्रभागातील नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी विक्रांत पाटील यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.